ते अनेक पक्षांतरं केलेले नार्वेकर बोलत आहेत की विधानसभा अध्यक्ष बोलत आहेत ते त्यांनी सांगायला. कालही म्हटलं की पक्षांतर हा त्यांचा आवडता छंद आहे, पक्षांतर हा त्यांचं प्रोफेशन आहे, पण सध्या ते विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावरच्या सारख्या घटनात्मक पदावर बसलेले नार्वेकर बोलत आहेत की फक्त नार्वेकर बोलत आहेत हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं, मग त्यानुसार उत्तर देऊ. नार्वेकरसुद्धा कायद्याचे जाणकार आहेत, ते शिवसेनेचेच वकील होते अनेक वर्ष, शिवसेना माध्यमातूनच त्यांचं राजकारण पुढे गेलं आहे, त्यांना माहिती आहे शिवसेना काय आहे आणि काय घडलं आहे आणि कसं घडवलं आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभं राहायचं असेल तर त्यांनी कायद्याची ज्यांची पदवी आहे ती पेटीत बंद करून ठेवावी. मला वाटतं ह्या विषयाचं आधीही बोललो आहे तरी आपल्या परत एकदा सांगतो की विधानसभेच्या बाहेर नियमबाह्य घटनाबाह्य वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि अशा वक्तव्याला काडी मात्र किंमतही देत नाही. खरं तर असं अपेक्षित असतं की एखादी व्यक्ती जेव्हा संविधानिक जबाबदारी पार पाडत असते, पार्लिमेंटचे मेंबर असतात, MP असतात, त्यावेळेला त्यांच्याकडनं संविधानाचा मान राखत जबाबदाररित्या संविधानिकरित्या भाष्य करणं अपेक्षित असतं. ज्या वेळेला आपण भाष्य करत असतो आणि ते भाष्य आपण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल करत असतो त्यावेळेला जबाबदारीपूर्वक वक्तव्य करणं हे अपेक्षित असतं. पण मला वाटतं अशी अपेक्षा काही लोकांकडनं ठेवणं व्यर्थ आहे आणि त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करणं किंवा त्यांनी दिलेल्या भाष्याला महत्त्व न देणं हे लोकशाही आणि आपल्या एकूण कॉन्स्टिट्युशनल फंक्शनिंगसाठी महत्त्वाचं उपयोगी पडेल.